सध्याच्या काळात अगदी सिम कार्ड, रेशन कार्ड पासून ते जवळपास प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी आधार कार्ड ही अनिवार्य गोष्ट आहे. भारताच्या रहिवाशांना योग्य प्रकारे पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एक 12 अंकी क्रमांक दिला जातो, त्याला आधार क्रमांक असं आपण म्हणतो. आधार कार्ड आता लहानग्यांसाठीही अनिवार्य आहे. 5 वर्षाखालील मुलांकडे आधार कार्ड असावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून या मुलांना बाल आधार कार्ड दिलं जात आहे. मुलांच्या आधार कार्डला बाल आधार कार्ड असं नाव दिलंय आणि त्याचा रंग निळा आहे. याचा उपयोग शाळेत दाखला घेण्यापासून बँकेत खातं उघडण्यासाठी होतो. आता आधार कार्ड बनवणारी संस्था म्हणजे UIDAI ने देशात एक नवीन उपक्रम सुरू केलाय, ज्यामध्ये नवजात बाळाच्या जन्मासोबतच हॉस्पिटलमध्येही आधार नोंदणी करण्याची तयारी आहे. UIDAI आणि रुग्णालयांनीही यासाठी तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत नवजात बालकांचा आधार तयार करत नव्हते, कारण वयानुसार बायोमेट्रिक बदल होत असतात. मात्र आता नवजात बालकाला जन्मासोबतच आधार नोंदणीही मिळणार आहे. UIDAI चे CEO सौरभ गर्ग यांनी सांगितलंय की जन्माच्या वेळी बाळाचा फोटो क्लिक करून आधार कार्ड दिलं जाईल. हे आधार कार्ड त्याच्या पालकांपैकी एकाशी जोडलं जाईल. 5 वर्षापर्यंतच्या मुलांचं बायोमेट्रिक्स घेतलं जात नाही. जेव्हा मुलांचं वय 5 वर्ष पूर्ण होईल तेव्हा त्यांचे बायोमेट्रिक्स घेतले जातील. देशातील 99.60% प्रौढ लोकांची आधार अंतर्गत नोंदणी झाली आहे. त्यानंतर आता नवजात बालकांची नोंदणी करण्याचं आमचं ध्येय आहे. देशात दरवर्षी 2 ते 2.5 कोटी मुले जन्माला येतात. आम्ही त्यांची आधारमध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू करू असंही ते म्हणाले. तरी या भागात एवढंच. अधिक बातम्यांसाठी आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी.